अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। चाळीसगाव शहरातील डॉक्टर आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नूतनीकरण करत असताना उत्खननात पुतळ्याखाली 1958 सालातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 2 अस्थिकलश मिळाले असून त्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती। या ठिकाणी तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, निसार सय्यद, गोपनीय शाखेचे गणेश पाटील तलाटी यांनी भेट देऊन माहिती घेतली। चाळीसगाव शहरात नगरसेविका सौ सायली रोशन जाधव यांच्या प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी काम सुरू आहे। दिनांक 22 जुलै रोजी दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली उत्खनन सुरू असताना जवळपास 10 फूट खाली कॉन्क्रीटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थी असलेले 2 अस्थिकलश मिळून आले। नगरसेविका सायली जाधव, रोशन जाधव, समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल, माजी आमदार साहेबराव घोडे, नगरसेवक रामचंद्र जाधव, बबलू जाधव, गौतम जाधव आदी समाजबांधव त्या ठिकाणी येऊन विधिवत पूजन करून अस्थिकलश बाहेर काढले। एका अस्थिकलशावर इंद्रायणीबाई पुंडलिक वाघ सायगाव व दुसऱ्या अस्थिकलशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चाळीसगाव असा उल्लेख आहे। यावेळी समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल यांनी सांगितले की त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक भगवान बागुल यांनी एका पेपरचे कात्रण दाखवून माहिती दिली होती की 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले, 9 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार झाले व 10 डिसेंबर रोजी क्रांती सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जमलेल्या 1000 लोकांनी तेव्हा मुंडन केले होते। त्यात चाळीसगाव येथील श्यामजी जाधव, सीताराम चव्हाण व चाळीसगाव येथील भीम अनुयायी यांनी हे अस्थिकलश चाळीसगावी आणले व 1958 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा झाला। त्यावेळी अस्थिकलश पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवले होते, ते आज उत्खनन करताना मिळून आले आहे। हे अस्थिकलश नवीन जागेवर पुतळ्याखाली विधिवत पूजन करून ठेवणार असल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।